हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सप्लोर फिजिक्स. आय एम शिकेश भूपते. आपण एच सी बी सी स्टार्ट केली आहे, त्याच्यामध्ये आपण सर्क्युलर मोशन आज कंटिन्यू करतो आहे. आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 10 ऑफ एक्सरसाइजपर्यंत आलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 11 to 15 आपण पाहणार आहोत. परत एकदा फक्त 5 प्रश्न, कारण आपल्याला अगेन व्हिडिओची लेंथ लहान ठेवायची आहे. ओके, एक रिमाइंडर, तुम्ही जर अगोदरची व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या सगळ्यांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, ते चेकआउट करा, कारण त्यातही खूप चांगले प्रश्न आहेत, तुमचे खूप सारे डाऊट्स क्लिअर होतील, सोबत नवीन कॉन्सेप्ट पण कळतील, हे फॉर्म्युले पण कळतील. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे मी नेहमी सांगत आलेलो आहे की जर तुम्ही एच सी बीचे क्वेश्चन अगोदर सॉल्व केले नसतील, अटेम्प्ट केलेले नसतील, तर प्रत्येक वेळेला जेव्हा मी क्वेश्चन दाखवेन, पॉज करा, स्वतः अटेम्प्ट करा, मग सोल्युशन बघा की तुमचं कुठं चुकलं, तुम्ही कुठं विचार करण्यात कमी पडलात. ठीक आहे, अँड फायनली, इफ यू नीड माय हेल्प फॉर युअर प्रिपरेशन यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर 11 पासून. बघा मग काय दिलेलं आहे, चांगला प्रश्न आहे हा. अ सीलिंग फॅन हॅज अ डायमीटर ऑफ द सर्कल थ्रू द आउटर एज ऑफ द 3 ब्लेड्स. ठीक आहे, डायमीटर ऑफ 120 सेंटीमीटर अँड आर पी एम 1500 ॲट फुल स्पीड. कन्सिडर अ पार्टिकल ऑफ मास 1 ग्राम स्टिकिंग ॲट द आउटर एंड ऑफ द ब्लेड. हाऊ मच फोर्स डज इट एक्सपिरियन्स वेन द फॅन रन्स ॲट फुल स्पीड, पहिला प्रश्न. नंतर म्हणला आहे की हा फोर्स कोण एक्झर्ट केला, आणि तिसरा की हाऊ मच फोर्स डज द पार्टिकल एक्झर्ट ऑन द ब्लेड अलॉंग इट सर्फेस. ठीक आहे, हे बाकीचे 2 नंतर करूयात. पहिला तर अगोदर विचार करा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फॅन असतात, आणि त्या फॅनवरती आता दसरा काढण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे, पण दसरा आपण काढत असताना फॅन पण साफ करून घेतो का, कारण त्याच्यावरती धूळ चिटकलेली असते, ते डस्ट पार्टिकल आहे, त्यांचं काहीतरी मास आहे, जाळी अडकलेली असते, कण असतात त्याच्यामध्ये, राईट. तर एकदम ब्लेडचा शेवटचा पॉईंट बघा, त्याच्यावरती काहीतरी धूळ चिटकलेली आहे, आणि तो धुळीचा कण त्या फॅनसोबत असा घर फिरतो आहे, म्हणजे तो सर्क्युलर मोशन करतो आहे. कोण तो? धुळीचा पार्टिकल जो ब्लेडच्या आउटर एंडला लागलेला, तो सर्क्युलर मोशन करतो आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये, अशी है ना. समजा तो इथं आहे आत्ता, तर त्याच्यासाठी सेंटर आला इकडं, म्हणजे त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स असेल इकडं, राईट. मी त्याची डायग्राम बनवतो. क्वेश्चन नंबर 11 आहे. ओके, सो हा असा फॅन आहे, हा त्याचा तो मधला सेंट्रल पार्ट. ठीक आहे, आणि हा एक त्याचा आपण असा ब्लेड घेऊयात, असा ब्लेड आहे समजा. ठीक आहे, आणि हा असा सर्कल कंप्लीट करणार आहे. ओके, दिस इज द सर्कल दॅट इट विल कम्प्लीट. आता हा तो धुळीचा पार्टिकल, ह्याच्यावरती लागणारे फोर्सेस कसे असतील? एक तर त्याचं वेट असेल MG, आणि तो चिटकलेला आहे, त्याच्यावरती नॉर्मल लागायला पाहिजे अबव. हे दोघे एकमेकाला कॅन्सल करतील आणि अशी व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आहेत. आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स कुठं हवा आहे? अलॉंग द रेडियस विच इज हियर, हे असा हवा आहे. आणि तो दिल कोण? तर त्या ब्लेड आणि त्या कणामध्ये काहीतरी चिटकण्यासाठी लागलेला काहीतरी फोर्स आहे, म्हणजे तो ऑइल लागला असेल त्यामुळे चिटकला असेल, काहीतरी असू शकतं. पण बाइंडिंग फोर्स जो काही आहे तो बेसिकली येतो कामुळं, कशामुळं? इट्स काइंड ऑफ अ फ्रिक्शन ओनली, नथिंग एल्स. ठीक आहे, तर हा फ्रिक्शनल फोर्स आहे. मग फ्रिक्शनल फोर्स असतो सेंट्रिपिटल फोर्स आहे, बरं का, ज्यामुळं तो सर्कलमध्ये जातं. आता तो किती असेल? तर सेंट्रिपिटल असल्यामुळं आपण त्याला MR ω² असं लिहू शकतो. आय कॅन राईट MV² / R, पण आपल्याला इथं अँग्युलर वेलॉसिटी दिलेली आहे, म्हणून आपण MR ω² वापरणार आहोत. ठीक आहे, नाव ओमेगाची व्हॅल्यू काय दिली आहे त्यांनी? 1200 RPM वाटतं, एकदा चेक करू बरोबर आहे का. नाही, 1500 RPM आहे, 1500 RPM फुल स्पीडला 1500 RPM आहे. मग याला आपल्याला रेडियन पर सेकंडमध्ये करण्यासाठी 2π/60 मल्टिप्लाय करावा लागेल, तेव्हा हे बनेल रेडियन पर सेकंड. तर हे विसरू नका, कन्वर्जन एक 2π/60. ठीक आहे, मग हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 2 गेला, इथं 6 जाऊन 3 राहिला, मग हा 3 आणि हा 150 जाऊन इथं आला 50, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू आली 50π/radian/s. हा आला ओमेगा SI युनिटमध्ये, तो तुम्ही इथं टाकू शकतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, डायमीटर दिलेली आहे 120 सेंटीमीटर, रेडियस झाली 60 सेंटीमीटर. सो मास आहे 1 ग्राम, ग्राम म्हणजे 10⁻³ kg, रेडियस आहे 60 सेंटीमीटर म्हणजे 10⁻²⁰ m, आणि ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. 50 चा स्क्वेअर आला 2500, आणि पायचा स्क्वेअर
3.14 स्क्वेअर जर केलं तर ऑलमोस्ट 10 मिळतं तुम्हाला. हे असं झालं इक्वेशन. बघा बरं किती येतं, हे बघा, हे 10^2 आणि हे 10^-2 कॅन्सल. त्यानंतर हे 2 आले 10^2, हा आला 10^-3. शिल्लक राहिलं 10^-1 आणि 25 × 150 150 × 10^-1 विच इज 15 न्यूटन. असा सेंट्रिपिटल फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स हा यायला पाहिजे. थोडंसं इथं एरर आहे डेफिनेटली, ठीक आहे, तर चेक करू आन्सर काय दिलेलं आहे. 11व्या प्रश्नाचं आन्सर आहे 14.8. बघा म्हणलं तर थोडासा एरर आहे, करेक्ट आला आपला. ओके, पुढचा प्रश्न होता की हा फोर्स कोण त्या मॉस्किटोवरती आय थिंक है ना अप्लाय केलेला आहे, राईट, नाही पार्टिकलवरती आहे, सॉरी मॉस्किटो नाही पार्टिकलवरती आहे, कोण अप्लाय केला असं म्हटलेलं आहे. तर हा पार्टिकलवरती हा फोर्स ब्लेडनी अप्लाय केलेला आहे, कारण पार्टिकल हा ब्लेडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. पार्टिकलवरती ग्रॅव्हिटी सोडून जर अजून कोणी फोर्स लावू शकत असेल तर तो ब्लेड आहे. आणि ब्लेडनी दोन फोर्स लावलेत, एक नॉर्मल आणि एक हा दुसरा ज्याला मी फ्रिक्शन म्हणतो आहे. नॉर्मलचं पर्पज होतं की त्याला MG फोर्सपासून वाचवायचं बॅलन्स करून, आणि फ्रिक्शनचं काय पर्पज होतं, बाबा गोल फिरवायचं ब्लेडसोबत, कळतं आहे, और तो बाइंडिंग फोर्स जो आहे तो ज्याच्यामुळे तो चिटकला गेला आहे तो, ठीक आहे. सो दिस इज द आन्सर अँड हू अप्लाइड इट, द ब्लेड. दुसरं विचारले की पार्टिकलनी ब्लेडवरती किती फोर्स लावला असेल, तर मग अलॉंग द सर्फेस. आता पहा, पार्टिकलवरती जर हे दोन फोर्स ब्लेडनी लावले असतील तर ब्लेडवरती पार्टिकलनी रिॲक्शन म्हणून परत हे दोन फोर्स लावलेले आहेत, ठीक आहे. पण आपल्याला अलॉंग द सर्फेस विचारलं आहे, अलॉंग द सर्फेस हा होता फक्त, मग याचं रिॲक्शन असेल जे की पार्टिकल ब्लेडवरती लावतोय रेडिली आउटवर्ड डायरेक्शनमध्ये, ज्याची व्हॅल्यू परत एवढीच येईल. पण ऑब्व्हियसली याची व्हॅल्यू बुकमध्ये 14.8 दिले, मग थर्ड पार्टचाही आन्सर 14.8 यायला पाहिजे ॲक्शन रिॲक्शनमुळे, कळलं का, ठीक आहे. ओके, लिहून घ्या पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 12 बघा स्क्रीनवरती दिसतो तुम्हाला. अ मॉस्किटो इज सिटिंग ऑन अन LP रेकॉर्ड डिस्क रोटेटिंग ऑन अ टर्न टेबल ॲट 33 and 1/3 रिव्होल्युशन्स पर मिनिट. तुम्हाला ते नोटेशन्स लक्षात आलं कशा पद्धतीने दिलेलं आहे. द डिस्टन्स ऑफ द मॉस्किटो फ्रॉम द सेंटर ऑफ द टर्न टेबल इज 10 cm. शो दॅट द फ्रिक्शन कोइफिशियंट बिटवीन द रेकॉर्ड अँड द मॉस्किटो इज ग्रेटर दॅन π² / 81. बघा ते म्हणत आहेत की एक टर्न टेबल आहे, टर्न टेबल म्हणजे असं गोल फिरणारा टेबल आहे, राईट, सेंटरला त्याची ॲक्सिस आहे ॲट द सेंटर ऑफ द टर्न टेबल आणि त्या ॲक्सिसच्या भोवती तो फिरतो आहे, ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 12. हा असा टर्न टेबल घेऊ शकतो आपण आणि ही त्याची ॲक्सिस आहे, बरं का, दिस इज द ॲक्सिस, हे अशा पद्धतीनं. आणि मॉस्किटो मे बी इथं कुठंतरी असा बसलेला आहे आणि त्याचं इथून इथंपर्यंत जे सेंटरपासून जे डिस्टन्स आहे ज्याला तुम्ही रेडियस म्हणाल ते दिलेलं आहे 10 cm, ठीक आहे. आता ओमेगा दिलेला आहे, बरं का, विच इज 33 1/3 RPM. 33 1/3 ह्याचा अर्थ काय असतो की 33 पूर्ण RPM सुरू आहेत, मात्र त्याच्यावर एक 1/3 RPM पण सुरू आहे, म्हणजे ओवरऑल हाऊ मेनी RPMs आर देअर. तर दॅट इज 33 × 3 लिहायला हवं होतं मला, ह्या दोघांना मल्टिप्लाय करतात ना, होल डिवाइड बाय 3, म्हणजे 100/3 RPM चालू आहेत, म्हणजे 33 पूर्ण झाले, बघा 33 पूर्ण आणि पुढचा मात्र 1/3 RPM होतो आहे, रोटेशन होतो आहे. 33 रोटेशन्स पूर्ण होतात आणि एक पुढचा अर्धवट म्हणजे 1/3 होतो आहे, त्याला असं लिहिता येतं, ठीक आहे. 33 पूर्ण आणि हा नंतरचा 1/3, याला आपल्याला रेडियन पर सेकंडमध्ये करावं लागेल, है ना. सो 100/3 × 2π/60 रेडियन पर सेकंड. सो 2/6 म्हणजे इथं 3 राहिला, सो दॅट इज 10π/9 रेडियन पर सेकंड. दिस इज युअर ओमेगा, लक्षात आलं. आता काय म्हटलेलं आहे की कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन सांगा की या गोष्टीपेक्षा जास्त असलाच पाहिजे,
त्याशिवाय हे पॉसिबल नाही होणार. त्याची एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि ते आपल्याला शो करायचं आहे, म्हणजे इथं आन्सर नाही काढायचं, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इट्स अ सब्जेक्टिव्ह क्वेश्चन. नीट विचार करा, ह्या मॉस्किटोवरती लागणारे फोर्सेस अपवर्डमध्ये नॉर्मल, डाउनवर्ड एम जी, या दोघांमुळे पण तो सर्कल करणार नाही, कारण हे व्हर्टिकल आहे आणि सर्क्युलर प्लेन मात्र हॉरिझॉन्टल आहे. सो देर मस्ट बी अ हॉरिझॉन्टल फोर्स विच इज डेफिनेटली इज गोइंग टू बी अ फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्सच सेंट्रिपिटल आहे. सो तो झाला एम आर ओमेगा स्क्वेअर. परत एकदा एम आर ओमेगा स्क्वेअर का लिहिला सेंट्रिपिटलला? कारण ओमेगा माहिती आहे, व्ही माहीत नव्हता यामुळे. ठीक आहे, पुढचं आता फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते? म्यू इंटू एल. ठीक आहे, बघा मी कसं लिहितो आहे. सिन्स मॅक्सिमम फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू इंटू एन, है ना, मॅक्सिमम फ्रिक्शन इज म्यू इंटू एन. आणि आपल्याला माहिती आहे की एम आर ओमेगा स्क्वेअर हा फ्रिक्शनच्या बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे, मग आपल्याला असं इक्वेशन क्रिएट करता येईल का? बघा याला थोडंसं मी असं लिहितो आहे. मॅक्सिमम फ्रिक्शन एवढं जाऊ शकतं, मॅक्सिमम, आणि मला किती फ्रिक्शनची गरज आहे? एवढ्या. मला असं नाही का म्हणता येणार की ही व्हॅल्यू डेफिनेटली याच्यापेक्षा कमीच असायला पाहिजे, या मॅक्सिमम फ्रिक्शनपेक्षा रिक्वायरमेंट कमीच असायला पाहिजे, नाहीतर मग पॉसिबल नाही आहे, है ना. देअरफोर एम आर ओमेगा स्क्वेअर मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू जरी झालं तरी चालेल दॅन म्यू इंटू एन. ठीक आहे, पण मग म्यू इंटू एन, एन काय होता? इट वॉज एम जी, हे गेलं, त्यामुळं म्यू काय आला वाटलं तर असेल, त्यामुळं आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू. किंवा आपल्याला असं लिहिता येईल की म्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. ठीक आहे, मग बघा आता आरची व्हॅल्यू किती होती? आरची व्हॅल्यू होती 10 सेंटीमीटर, म्हणजे 0.1. ओमेगा किती दिला आहे? 10π/9 स्क्वेअर, म्हणजे 100π² / 81. आणि जीची व्हॅल्यू आहे 10. तर बघा, हा 0 आणि हा 0 गेला, 10 × 0.1 आलं 1, म्हणजे म्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू π² / 81. बघा, म्यूची व्हॅल्यू या व्हॅल्यूपेक्षा आयदर जास्त असली पाहिजे किंवा इक्वल असली पाहिजे. आपल्याला असं म्हणता येईल का की म्यूची लहानात लहान व्हॅल्यू पण π² / 81च पाहिजे, पण त्यापेक्षा मोठा हवा आहे असं म्हटलं ना, मोठा म्हणजे मिनिमम किती, बाउंड्री कधी आली π² / 81, असा तो प्रश्न होता. आपण प्रूव्ह केलं, कळलं, लिहून घ्या. दिस वॉज क्वेश्चन नंबर 12-13 बघू. क्वेश्चन नंबर 13 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. अ सिम्पल पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम द सीलिंग ऑफ अ कार टेकिंग अ टर्न ऑफ अ रेडियस 10 मीटर ॲट अ स्पीड ऑफ 36 किलोमीटर/hr. फाइंड द अँगल मेड बाय द स्ट्रिंग ऑफ द पेंडुलम विथ द व्हर्टिकल इफ दिस अँगल डज नॉट चेंज ड्युरिंग द टर्न. जीची व्हॅल्यू 10 घ्या असं म्हणतंय. आता नीट विचार करा, नीट विचार करा. सो बघा, मी ह्या माईकचाच एक पार्ट यूज करतो आहे. समजा हे ते पेंडुलम आहे, हा वाला पार्ट नाही, हा वाला तो पेंडुलम आहे जो कारमध्ये, असं मी थांबतो म्हणजे तुम्हाला दिसेल, तो कारमध्ये आपण लटकवलेला आहे आणि कार ही अशी टर्न घेणार आहे. तर हाही त्यासोबत असा टर्न घेतला पाहिजे, हा असा हा टर्न घेतला पाहिजे, हा पूर्ण पार्ट, राईट. पण थोडंसं तुमचं लॉजिक वापरा, यू कॅन सी की हा ही स्ट्रिंग अशी सरळ राहून कार टर्न होत असताना हा टर्न घेणार नाही, म्हणजे ही स्ट्रिंग सरळ राहणार नाही, राईट. कारण विचार करा ना, ही अशी कार पूर्ण रोटेट व्हायली, राईट, कार रोटेट व्हायली, आणि हा जो पेंडुलमचा पॉईंट आहे हा कारला कनेक्ट करतो आहे या पॉईंटच्या थ्रू. सो याच्यामध्ये आणि कारमध्ये कनेक्शन या दोरीच्या माध्यमातून आहे, है ना. जर दोरी सरळ राहिली, जर दोरी सरळ राहिली तर या ऑब्जेक्टवरती लागणारे जे फोर्सेस असतील ते टेन्शनवर आणि एम जी खाली. पण याला टर्न कसा घ्यायचा होता कारसोबत? हा असा टर्न जे की एक हॉरिझॉन्टल सर्कल आहे, पण त्याच्यावर लागणारे जे फोर्स होते टेन्शन आणि एम जी हे तर व्हर्टिकल आहे, ते इनसफिशियंट आहेत त्या सिच्युएशनमध्ये टू गिव्ह अ हॉरिझॉन्टल टर्न. हॉरिझॉन्टल ॲक्झलरेशनची गरज पडेल, हॉरिझॉन्टल फोर्सची गरज पडेल, ते हे दोघं देऊ शकत नाहीत.
पण आपल्याला माहिती आहे की जर कार टर्न होत असेल की जर कार टर्न असेल त्याच्यासोबत हा पण टर्न होतो, कारण तो शेवटी कारचा हा पॉईंट तर कनेक्टेड आहे ना. पण मग टर्न कसा होतो, तो टर्न कसा होतो जरा नीट पाहून घ्या बरं का. तो टर्न कसा होतो बघा, हे हा जो वरचा पॉईंट आहे ना माझा बोट, ते म्हणजे कार रिप्रेझेंट करते, तर कारसोबत तो कसा टर्न होतो बघा. हे बघा टर्न झाला है ना, परत दाखवतो मी, टर्न झाला. पण मे बी तुम्हाला हे नीट दिसलं की नाही आय डोंट नो, और हे ॲक्च्युली परफेक्ट पेंडुलम पण नाही, याच्या खाली पण वायर असल्यामुळे थोडं चुकीचं पण होऊ शकतं. बट द आयडिया इज की जेव्हा हा पेंडुलम असा टर्न घेतो ना, ती वायर अशी नाही राहत, ती अशी थोडीशी बाहेर झुकते आणि ती अशी टर्न घेते. आपल्याला हा अँगल काढायचा आहे, लक्षात आलं. तर बघा ते कसं होतं, मी दाखवतो आता. तर हे कारचं आपण छप्पर मानूयात, ठीक आहे. आणि ह्या कारला हा असा टर्न घ्यायचा आहे, मी असा टर्न दाखवतो आहे, ठीक आहे. खूप मोठा टर्न आहे हा, आणि हे असं पेंडुलम जे आहे हे असं नाही राहू शकत सरळ, त्याला असं व्हावंच लागेल, ते रेडियली आउटवर्ड डायरेक्शनमध्ये तो फेकला जायलाच पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही, ठीक आहे. आता टेन्शन फोर्स कसा लागेल, असा, ठीक आहे. एम जी कसा लागेल, असा. आता बघा एम जी अजून पण व्हर्टिकलच आहे, त्याचा इकडच्या डायरेक्शनमध्ये काहीही कॉम्पोनंट येणार नाही आणि गरज आहे आपल्याला, कारण इकडं कुठंतरी तुमचा सेंटर बनणार आहे. लक्षात येतं आहे हे कसं होईल, हे कसं पॉसिबल आहे. सेंटरकडे तर सेंट्रिपिटल हवाच आहे ना. मग होतं काय माहिती का, हा अँगल तुम्ही तर थीटा दाखवा, हा व्हर्टिकलसोबतचा अँगल म्हणजे मग बनेल थीटा, राईट. आता या टेन्शनचा एक कॉम्पोनंट इकडं येतो जो की आहे टी साईन थीटा, आणि त्याचा एक व्हर्टिकल कॉम्पोनंट येतो विच इज टी कॉस थीटा. मग टी कॉस थीटा काय करतो आहे, एम जीला बॅलन्स करतो आहे, आणि टी साईन थीटा जे करतो आहे काय काम आहे, टी साईन थीटा कुणाला बॅलन्स करतो आहे का, नाही, तो याला वळवतो आहे, तो याला सेंट्रीपिटल ॲक्झलरेशन देतो आहे, हाच सेंट्रीपिटल फोर्स आहे. म्हणून हा झाला एम व्ही स्क्वेअर बाय आर, आणि हे असेल त्या पेंडुलमचं मास, ठीक आहे. मग झालं या दोघांना डिवाइड करा, देअरफोर वर टी साईन थीटावाली टर्म घेऊ, खाली टी कॉस थीटावाली टर्म घेऊ, डिवाइड करतो आहे आपण. सो राईट हँड साईडला वर लिहिणार आपण एम व्ही स्क्वेअर बाय आर, आणि खाली लिहिणार आपण एम जी. हे एम आणि एम गेलं, टी आणि टी गेलं, सो टॅन थीटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. यावरून थीटा निघू शकतो. आता व्ही किती दिलेलं आहे बघा, व्ही दिलं होतं 36 किलोमीटर पर आर, रेडियस 10 आहे. नाऊ व्ही इज 36 किलोमीटर पर आर, जे की झालं 36 × 5/18, ठीक आहे, जे की झालं 10 मीटर पर सेकंड. ते टाकून द्या इथं, 10 झाला स्क्वेअर, आर झालं 10, हे पण झालं 10, हे 100/100 आलं बरं का. टॅन थीटा इज 1 म्हणजे थीटा आला 45 degrees. लक्षात आलं ना, एवढ्या अँगलवरतीच तो राहतो तो टर्न संपेपर्यंत, ठीक आहे. आता असं विचार करा, पेंडुलमला कसं लक्षात आलं की असं होणं जरुरी आहे. सो मी याला अशा पद्धतीनं सांगतो की पेंडुलम नीड्स टू गो इन अ सर्कल, त्याला तर जायचं आहे कारण तो बांधील आहे कारसोबत, त्याला जायचं तर आहेच. पण जाण्यासाठी मग तो ॲडजस्टमेंट काय करतो, ती स्ट्रिंग तिरपी करून घेतो, कारण स्ट्रिंग तिरपी झाली की स्ट्रिंगचा एक कॉम्पोनंट त्याला इकडं ओढायला मदत करतो. अशा पद्धतीनं हे चालतं असं तुम्ही समजू शकता, ठीक आहे, कळलं, लिहून घ्या. आणि हां, हे इक्वेशन आता तुम्हाला पाठ करायचं आहे परत एकदा. कुणासाठी आहे हे, टर्निंग होत असताना पेंडुलमचा व्हर्टिकलसोबत बनलेला अँगल, त्याचा हा फॉर्म्युला आहे. लक्षात आलं, हेडिंग काय लिहिणार तुम्ही, टर्निंग घेत असताना पेंडुलमनी व्हर्टिकलसोबत बनवलेला अँगल, अँगल मेड बाय वर पेंडुलम विथ व्हर्टिकल टेक व्हाईल टेकिंग अ टर्न, ठीक आहे. हे नोट असली पाहिजे, त्याच्यात हा फॉर्म्युला गेला पाहिजे, ठीक आहे. लिहून घ्या पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 14 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. द बॉब ऑफ अ सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ 1 meter हॅज मास 100 grams अँड अ स्पीड ऑफ 1.5 meters per second ॲट द लोएस्ट पॉईंट इन इट्स पाथ. फाइंड द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट दिस पॉईंट. खूपच सोपा प्रश्न आहे बघा. पेंडुलमबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्या लोएस्ट पोझिशनवरती तो आहे असं सांगितलेलं आहे. हे पेंडुलमचा सस्पेन्शनचा रिजन झाला, ठीक आहे.
आणि पेंडुलम हा असा आहे एक्झॅक्टली असा लोएस्ट पॉईंटला तो असा जाऊ शकतो समजून घ्या ठीक आहे. आता इथं त्याची वेलॉसिटी मे बी इकडं आहे किंवा इकडं असू शकते. मग याच्यावरती लागणारे फोर्सेस काय झाले, एम जी खाली असेल राईट आणि टेन्शन कुठं असेल एक्झॅक्टली वर असं. आता तुम्ही हे चेक करा, मी मुद्दाम असं दाखवलं की टेन्शन हा एम जीपेक्षा खूप मोठा दाखवला आहे. ही वेलॉसिटी सध्या काढून टाकतो, याची गरज नाही आहे, तो फोर्स नाही आहे ठीक आहे. नाव क्वेश्चन, या पेंडुलमचा सेंटर कुठं आहे आत्ता, इथं बरोबर, द सेंटर इज हियर. आणि पेंडुलमचं मोशन हे काही परफेक्ट सर्कल नसतो, तो कम्प्लीट सर्कल नसतो. काय असतो तो, इट इज अ पार्ट ऑफ अ सर्कल, एक आर्क असतो इथून इथंपर्यंत. पण तुम्ही याला पण सर्क्युलर मोशन मानू शकतात, मानली जाते ती, त्यात काही चूक नाही आहे. आणि तुम्ही इथं सर्क्युलर मोशनची डायनॅमिक्स सप्लाय करू शकतात ठीक आहे. म्हणजे या पॉईंटवरती पेंडुलमवरती सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन असणं जरुरी आहे. आणि ते कुठं असेल, सेंटरकडं, म्हणजे वर. याचा अर्थ हा फोर्स मोठा असला पाहिजे याच्यापेक्षा, कळलं, कारण नेट फोर्स वर पाहिजे. म्हणून टी मायनस एम जी हा झाला नेट फोर्स. मायनस का केलं, अशा प्रत्येक छोट्या गोष्टीचा क्वेश्चन तुम्ही मला विचारला पाहिजे. बट ऑब्व्हियसली आपण इथं कम्युनिकेट नाही करू शकत, म्हणून मी ते स्वतः सांगतोय. टी मायनस एम जीच का केला, एम जी मायनस टी का नाही करू शकत मी, एकतर मायनस का केला ते समजून घ्या. हे दोघं अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत म्हणून मायनस केले. दुसरं, याच्यासाठी सेंटर आत्ता वर आहे, सो वरचा फोर्स मोठा असलाच पाहिजे. कारण मग तो मोठा आहे तर मग दिस मायनस दिस मोठ्यामधून छोटा गेल्यानंतरच काहीतरी वर शिल्लक राहील असं. वर मला फोर्स हवा आहे, सेंटर वर आहे, रिझल्टंट हा वर आहे. मग रिझल्टंट कुठं असतो, जिथं मोठा फोर्स असतो, म्हणजे टी हा मोठा पाहिजे एम जीपेक्षा. अँड दिस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. द नेट फोर्स इज नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स ठीक आहे. मग टीची व्हॅल्यू किती झाली, एम जी प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर. बघा हे जे इक्वेशन आहे ना, हे तुम्हाला आता मेमराइज करायचं आहे. हे कशासाठी आहे, लोएस्ट पॉईंटचं टेन्शन, लोएस्ट पॉईंटचं टेन्शन आहे हे पेंडुलममध्ये. पेंडुलम असा खूप वेगळ्या पॉईंट्सवरती असतो बरोबर, खूप वेगळ्या पॉईंट्सवरती असतो. ह्या सगळ्या पॉईंट्समध्ये मॅक्सिमम टेन्शन त्याचं याच पॉईंटला बनतं जे तुम्ही काढलं आहे. दिस इज द मॅक्सिमम, हे सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यूचं टेन्शन असतं, असंही तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावं लागेल ठीक आहे. आता काही नाही आहे, फक्त व्हॅल्यू टाका, इम्पॉर्टंट पार्ट संपलेला आहे ओके. सो मास किती दिलेलं आहे बघा, 100 ग्राम. सो हे 100 × 10⁻³ जी ची व्हॅल्यू 10 प्लस 100 × 10⁻³ व्ही स्क्वेअर काय लिहिणार तुम्ही, 1.4 स्क्वेअर होल डिवाइड बाय रेडियस किती होतं पहा, 1 मीटर ठीक आहे. चला सॉल्व करा, किती होईल हे, 1000 × 10⁻³ म्हणजे 1 प्लस 1.4 स्क्वेअर, 14 स्क्वेअर किती असतो, 196 है ना. सो हे होईल 1.96 × 10⁻¹ दॅट इज 1 + 0.196 = 1.196 न्यूटन. इथं चेक करू हे आन्सर बरोबर आहे का, है ना. चौदाचा आन्सर आहे 1.2. हा 1.196 आपण 1.2 करू शकतो. हा 6 उडवा, इथं तुम्ही काय करणार, 9 + 1 = 10 त्याचा 0, इथं 1 + 1 = 2 1.2 होऊन जातं परफेक्ट ठीक आहे. आता 15वा प्रश्न याच्यावरतीच डिपेंडेंट आहे. काय म्हटलं आहे, सपोज द बॉब ऑफ द प्रिवियस प्रॉब्लेम हॅज स्पीड 1.4 m/s वेन द स्ट्रिंग मेक्स अन अँगल ऑफ 1.2 radian विथ द व्हर्टिकल. फाईंड द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट दिस इन्स्टंट. यू कॅन यूज कॉस थिटा इज इन इज ऑलमोस्ट इक्वल टू 1 − θ² / 2 अँड साईन थिटा इज इक्वल टू थिटा फॉर स्मॉल थिटा. ठीक आहे, बघूयात काय आहे सिच्युएशन. हे अगोदर कट करू, कारण डायग्राम वेगळी बनणार आहे. जो पेंडुलम आपण मागं सांगितला होता तो आता व्हर्टिकल नाही आहे, त्यानं थीटा अँगल बनवला आहे ठीक आहे. खूप लहान अँगल आहे आणि तो 0.2 radian असं दिलेलं आहे व्हर्टिकलसोबत. स्पीड दिलेली आहे म्हणतायत, टेन्शन सांगा ठीक आहे. बघूया डायग्राम काढूयात अगोदर, है ना. बघा हा परत एकदा सस्पेन्शन पॉईंट आपण दाखवूयात.
हे असं इथं कुठेतरी आहे तो. नाव दिस थीटा इज 0.2 रेडियन असं आहे, जे की लहान आहे असं ते म्हणत आहेत. लहान आहे, येस. क्वेश्चन तुम्हाला, इथं असताना त्याची स्पीड इथं कुठंतरी असेल अशी, असं दिलेलं आहे. हे स्पीड आहे बरं का, फोर्स नाही आहे, हा हे स्पीड आहे, ठीक आहे. याच्यावरती लागणारे फोर्सेस कसे असतील, इकडं असणारा एक टेन्शन आणि एम जी एक्झॅक्टली खाली आहे बरोबर, हा असा हा काढून टाकतो आहे कारण हा वेलॉसिटी आहे. एअर फ्रिक्शन आपण नेग्लिजिबल घेतो आहे, ठीक आहे. या सिच्युएशनमध्ये त्याची रेडियस, त्याचं सेंटर त्या पार्टिकलचं कसं असेल आणि त्याचा पाथ कसा असेल, तर बघा हे तर असा पाथ होणार होता, हा असा पाथ होणार होता राईट, कर्वेचर पाथ होणार होता. आणि रेडियस तर ही आहे, हे बघा इथं सेंटर आहे, हा सेंटरकडे सेंट्रिपिटल फोर्स असतो राईट. मग त्या रेडियसवरती आपल्याला दिसतं की एक टेन्शन फोर्स आहे, है ना. हा एम जी मात्र नाही आहे, म्हणजे अलॉंग द रेडियस नाही आहे, थोडासा इकडं आहे. मग आपण काय करू शकतो माहिती का, असं की इथे ही लाईन एक्सटेंड करू शकतो अशी, त्या रेडियसला पुढं आणल्यासारखं. हा एम जी मी थोडासा इथं लिहितो. हा अँगल बघा थीटाज बनेल व्हर्टिकलसोबतचा, आणि त्याचा इकडचा जो कॉम्पोनंट बनेल तो बनेल मग एम जी कॉस थीटा. लक्षात येतं, कळतंय का केलं असं, कारण आपल्याला माहिती आहे की या पार्टिकलचं जे रेडियस आहे त्याच्या अलॉंग सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे या डायरेक्शनमध्ये. त्या डायरेक्शनमध्े एकतर टेन्शन होता, पण मला अपोजिट कुणी होतं का ते चेक केलं मी, आणि मला तो मिळाला, एम जीचा कॉस कॉम्पोनंट मिळाला. एम जीचा साईन इकडं असेल, एम जीचा साईन थीटा इकडं असेल, पण हा 90 डिग्रीला असेल या लाईनला, सो त्याचा काहीच पर्पज नाही आहे सेंट्रिपिटलमध्ये. सेंट्रिपिटलमध्ये हे दोघंच आहेत फक्त, कळलं. मग मी असं लिहू शकतो बघा, हां परत एक, आणि हे केलंच पाहिजे दरवेळेला, त्याशिवाय तुमच्या लक्षात नाही येणार. ह्या दोघांमध्ये मॅग्निट्यूड वाईज मोठा फोर्स कोणता, सेंटरकडं तोंड करून असणारा, म्हणजे हा. तर मोठ्यामधून छोटा मायनस करा आणि इक्वल टू ह्या एम व्ही स्क्वेअर बाय आर सेंट्रिपिटलच्या बरोबर, कळलं. म्हणजे हे दोघं मिळून सेंट्रिपिटल आहेत बरं का, टेन्शनमधून एम जी कॉस थीटा काढला तर सेंट्रिपिटल बनणार आहे, ओके. मग आपल्याला काय काढायचं होतं, टेन्शनच काढायचं होतं राईट, बरोबर टेन्शनच काढायचं होतं. मग टेन्शन झालं किती, एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी कॉस थीटा. मास दिलेला आहे ना 100 ग्रॅम आहे ते, सो 100 × 10⁻³ इंटू व्ही किती होता 1.4 चा स्क्वेअर, आणि रेडियस किती होती पहा, आय थिंक 1 मीटर आहे, बरोबर 1 मीटर रेडियस आहे, प्लस एम जी कॉस थीटा. हे बघा हे एम आहे आणि एम जी एम इंटू जी एम मागच्या प्रश्नात केलं आहे, इट बिकम्स 1. सो एम जी झाला 1, पण कॉस थीटा जेव्हा अँगल लहान असतो तेव्हा त्यांनी काय वापरा म्हटलेलं आहे, दे आर आस्किंग अस टू यूज 1 - θ² / 2. सो 1 - θ² / 2 मी वापरून पाहणार आहे, ठीक आहे. काय झालं हे पहा, 1.4 चा स्क्वेअर 1.96, आणि हे जर केलं तर 10⁻¹ येतं, सो 0.196 आलं पहिली टर्म, प्लस इन ब्रॅकेट 1 तर काही गरजेचंच नाही आहे, 1 - θ ची व्हॅल्यू 0.2 आहे, त्याचा स्क्वेअर जर केला तर 0.04 / 2 येईल, किती बनेल हे, प्लस 0.02 राहील. आता 1 मधून 0.02 गेलं, 0.98 राहील. आता या दोघांना ॲड करा, बघूयात किती येतं. हा ह्याला आपण किती लिहिलं होतं, 0.2 लिहिलं होतं, आठवत आहे, याला आपण 0.2 लिहिलं होतं, याला 0.2 लिहिलं होतं अप्रॉक्सिमेटली. 0.2 मध्ये हे जर ॲड केलात तर इथं राहील शेवटी 8, 9 × 2 = 11, जे आले 1, हे 1.18 न्यूटन असा टेन्शन फोर्स बनायला पाहिजे. चेक करू बरोबर आहे का, लेट अस चेक. 1.16 आलेलं आहे त्यांचं, ठीक आहे, 1.18 आलं आपलं, काही हरकत नाही, ठीक आहे. हा शेवटचा प्रश्न होता आपला, हे आन्सर आलेलं लिहून घ्या. तर आपण आत्तापर्यंत जे व्हिडिओज क्रिएट केले होते
आपण ऑब्जेक्टिव्ह 1 संपवलं, ऑब्जेक्टिव्ह 2 संपवलं, आता एक्सरसाइज, या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तेही प्रश्न प्लीज सॉल्व करा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, कॉन्सेप्ट खूप क्लिअर होतील. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे डाऊट्स असतात, कदाचित तुम्हाला माहीत पण आहेत की ते डाऊट्स आहेत, ते पण क्लिअर होतील. ठीक आहे. आणि सोबत जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील, तुम्ही मला यूट्यूब कमेंट्समध्ये लिहू शकतात, मी त्यानुसार व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. मे बी या चॅप्टरशी रिलेटेड नाही आहे, दुसरा काहीतरी जनरल क्वेश्चन असू शकतो तो. ठीक आहे. आय विल ट्राय टू क्रिएट अनदर व्हिडिओ फॉर दॅट ॲज वेल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.